नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट वर। तर मित्रांनो, आज आपण 19 एप्रिल रोजीचा हवामान अंदाज बघणार आहोत। कोणकोणत्या भागामध्ये विजेच्या कडकडाटासह गडगडाटासह पाऊस पडणार आहे आणि कोणत्या भागामध्ये हवामान कोरडे असेल, आपण या व्हिडिओच्या साहाय्याने डिस्कस करणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायचा सुद्धा विसरू नका। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर मित्रांनो, यामध्ये बघू शकता तुम्ही, सिंधुदुर्ग आहे, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर, सातारा या भागामध्ये तुम्हाला आज 19 एप्रिल रोजी दुपारनंतर तुम्हाला पाऊस बघायला मिळू शकतो। त्यानंतर यामध्ये बघितलं तर पुणेचा अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक, मालेगाव या भागामध्ये तुम्हाला जास्त प्रमाणात ढगाळ वातावरण दिसेल, मात्र पावसाची शक्यता कमी आहे। पालघरमध्ये सुद्धा ढगाळ हवामान पाहायला मिळणार आहे। इतर भागामध्ये तुम्हाला हवामान कोरडे पाहायला मिळेल। तर अशा प्रकारे बघितलं तर फक्त या चार जिल्ह्यामध्ये तुम्हाला पाऊस बघायला मिळू शकतो। रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सांगली, त्यानंतर सिंधुदुर्ग या 4 ते 5 जिल्ह्यामध्ये तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे। इतर जिल्ह्यामध्ये मात्र ढगाळ हवामान असेल, मात्र पावसाची शक्यता मात्र कमी आहे। तर अशा प्रकारचा आजचा आपला हवामान अंदाज होता। अंदाज कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। इथे सामने जय हिंद, जय महाराष्ट्र।